श्री स्वामी समर्थ उत्सवरंग चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमा पूजा ही कशी करावी तर पूर्ण विधीसह व्हिडिओ पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यानंतर पुढे शेअर करा। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या देवतांची पूजा करावी किंवा कोजागिरी नाव हे कसे पडले, काय काय मंत्र म्हणावेत, कशी उपासना करावी हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे। तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेची पूर्ण पूजाविधी पाहणार आहोत। तर या ठिकाणी पूजा करण्यासाठी एक पाट किंवा चौरंग असावा, पाटावरती रांगोळी असावी आणि त्यानंतर पाटावरती पांढरे वस्त्र किंवा लाल पिवळ्या कलरचे वस्त्र अंथरावे, त्यानंतर तांदळाची रास, तर आता वर्तुळाकार तांदूळ करून घ्यावे आणि त्यावरती आपल्याला तांब्याचा तांब्या किंवा गडवा ठेवायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला इंद्रदेवता म्हणून कलशाची स्थापना करायची आहे। तर आपण तांब्या ठेवल्यानंतर हळदी, कुंकू, गंध, अक्षदा, फूल वाहून त्या कलशातील पाण्याची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर पाटावरती दिवा लावून घ्यावा, सोबतच उदबत्ती किंवा धूप लावून घ्यावी। इंद्रदेवताची स्थापना झाल्यानंतर कुबेर देवता आणि माता लक्ष्मी देवता आपल्याला दोन सुपाऱ्या अशा मांडायच्या आहेत। तर कलशाच्या उजव्या बाजूस दोन दोन विड्याची पाने ठेवावी म्हणजे जोड पाने, त्यावरती थोडे थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यानंतर माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून एक सुपारी आणि कुबेर देवताची एक सुपारी मांडावी आणि या सुपाऱ्यांची पंचोपचारे पूजा करून घ्यावी। ही पूजा रात्री 12 ते 39 मिनिटाच्या आत करून घ्यावी आणि त्यानंतर आरती करावी। तर सर्व देवता आपण मांडलेले आहेत, तर चंद्रदेवतासुद्धा मांडायचे आहेत। तर इंद्रदेवता, कुबेर आणि माता लक्ष्मीची आपण पंचोपचारे पूजा करून घेऊया। भगवान इंद्र, चंद्र, माता लक्ष्मी, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते, त्यामुळे ही पूजा मनोभावे शांततेमध्ये करावी। त्यानंतर आपल्याला गोपीचंदनाने एका पानावरती चंद्राचे प्रतीक काढायचे आहे म्हणजे चंद्रदेवता। जसे आपण भगवान इंद्र, कुबेर, माता लक्ष्मीची पंचोपचारे पूजा करून घेतली त्याचप्रमाणे आपल्याला चंद्राची सुद्धा पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे। या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। फक्त दोन सुपाऱ्या, कलश तांब्या, चार विड्याची पाने, आंब्याचा डहाळा, या चार देवतांची पूजाविधी पूर्ण संपन्न झाल्यानंतर आपल्याला या देवतांसाठी दुधाचा नैवेद्य लागतो म्हणजेच याला अमृतसुद्धा म्हणतात। तर सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर दुधाचं पातेलं त्या पाटावरती ठेवावे, सोबतच पाण्याचा एक पेलासुद्धा भरून ठेवावा आणि हे दूध ठेवल्यानंतर तुळशीपत्रसुद्धा या दुधामध्ये टाकावे आणि हे तुळशीपत्र दुपारीच आणून ठेवावे। तर या दुधाच्या पातेल्याची सुद्धा पंचोपचारे पूजा करून घ्यावी आणि ही सर्व पूजाविधी संपन्न झाल्यानंतर एक मंत्र म्हणावा, ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोकमनस्थाप नाशयंतु मम सर्वदा असे मनोभावे प्रार्थना करावी आणि या काळामध्ये लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी। त्यात श्री स्वामी समर्थ मंत्रांचा 11 माळी जपसुद्धा करावा। श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र असं प्रत्येक एक एक माळ मंत्राचा जप करावा। तसेच 16 वेळा श्री सूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणावे, शक्य असल्यास गीतेचा 15वा अध्यायसुद्धा वाचावा। अशा प्रकारे सर्व पूजाविधी संपन्न झाल्यानंतर या दुधामध्ये चंद्राची प्रतिमा पाहावी आणि चंद्राचे दर्शन घ्यावे, त्यानंतर आरती करावी। तर या ठिकाणी 2 आरत्या म्हणाव्यात, एक गणपतीची आणि त्यानंतर एक चंद्राची। तर अशा पद्धतीने ही पूर्ण पूजाविधी आपली संपन्न झाली आहे। स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी संपूर्ण पूजाविधी केलेली आहे। जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।